धर्मदंड मराठी वृत्त, लढा सत्याचा। चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। ग्रामपंचायत जळकोट येथे हळदी कुंकू समारंभास गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे, जळकोट। मकर संक्रांत सण या निमित्ताने महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन अनेक वस्तूंची विचारांची संक्रांत लुटत असतात। मकर संक्रांत हा सुवासिनीचा आभूषणाचा सण। या सणात महिला एकमेकींना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देऊन विविध वस्तूंची लय लूट करत असतात। त्यामुळे गावामध्ये एक महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असते। याच सणाच्या निमित्ताने जळकोट येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नुकत्याच संपन्न झालेल्या मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने गावातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला माँसाहेब जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंच प्रशांत नवगुरे व महिला ग्रामपंचायत सदस्य व मान्यवर महिलांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे भैरवनाथ कानडे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिज्योती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अशोकराव पाटील यांनी हार, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या दिमागदार सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे भैरवनाथ कानडे यांनी महिलांना उकाने घ्यायला लावून विविध प्रकारे मनोरंजन केले। तसेच याच सोहळ्यात स्वर प्राणी संगीत मैफिल यांचा मराठी भक्तिगीते, भावगीते व हिंदी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। गायिका वर्षाराणी कुदळे यांनी आपल्या मधुर गायनाने उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले व कार्यक्रमात रंगत आणली। या कार्यक्रमात सुनीता पाटील, अश्विनी नवगिरे, दीपा कदम, सुलभा कदम, श्रीदेवी कवटे, सुरेखा माळगे, राजश्री कागे, जयश्री भोगे, अलका हिंडोळे, संगीता साखरे, महानंदा कुंभार यांनी कार्यक्रमास उपस्थित गावातील सर्व महिलांना हळदी कुंकू लावून त्यांना ग्रामपंचायतच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला व तसेच जुन्या रूढी परंपरेला छेद देण्याची संकल्पना जळकोट ग्रामपंचायत वतीने प्रथमतःच विधवा महिलांना देखील हळदी कुंकवाचा मान देण्यात आला व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या दिमागदार सोहळ्याचे कौतुक करून काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले। या मकर संक्रांत हळदी कुंकवाच्या उत्साही कार्यक्रमामध्ये गावातील गृहिणी, सामाजिक कार्यकर्त्या, शेतकरी महिला, राजकीय क्षेत्रातील महिला, मजूर करणाऱ्या महिला, शिक्षिका व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 1.5 ते 2 हजार महिला उपस्थित होत्या। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच अशोकराव पाटील, उपसरपंच प्रशांत नवगिरे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, जीवन कुंभार, नामदेव कागे, बसवराज कवटे, कल्याणी साखरे, अंकुश लोखंडे यांच्यासह महेश कदम, श्रीनिवास पाटील, शिवराम कदम, विश्वास भोगे आदींनी परिश्रम घेतला। मराठी वृत्त, लढा सत्याचा। चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।